गेलत काय तुम्ही रात्री? म्हणजे राहिलात कुठे दोघं? कधी कधी आयुष्यात नको त्या घटना घडतात, त्यामुळेच आपल्याला समोरची माणसं कळतात. तिकडच्या माणसांबद्दल बोलून मी स्वतःला धीट बनवते. भरे अंतरी हर्ष हा बोहल्यावरी मधु मधुर आसावरी वरमाला शोभे करी मधु मधुर आसावरी वरमाला शोभे करी नवजीवनोत्सुक उभय हे लग्न घटिका समीपही नवजीवनोत्सुक उभय हे लग्न घटिका समीपही शुभ आशिष द्या गाऊनी शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. देव लग्नं सुदिनंत देव तारा बलं चंद्र बलंत देव विद्याबलं देव बलंत देव लक्ष्मी पदे तेन्द्रियुगं स्मरामि शुभ लग्न सावधान अति सुलग्न सावधान इष्ट देवता चिंतन सावधान कुल देवता चिंतन सावधान सावधान सावधान. Thank you.
अग्नि ऋषि पवमानाः पाण्डेयन्या पुरोहितः तमीमहे महागयं स्वाहा। एकपदी भव ओम ऊर्जे द्विपदी भव ओम रायस्पोषाय त्रिपदी भव ओम मयोभवाय चतुष्पदी भव ओम ऋतुभ्यो पंचपदी भव। प्रजाभ्यो षट्पदी भव ओम सखा सप्तपदी भव बर आता दोघांनी वडील धारे माणसांच्या पाया पडले। सौभाग्यवती भव तुमचा संसार सुखाचा हो। Thank you.
अंतरा अंतरा इकडे बघ. मी जाणार म्हणून वाईट वाटतंय ना. वाईट काय वाटायचं त्यात? अजिबात वाईट नाही वाटत आहे मला. हे बघ मी हसते, मला खूप मजा वाटते, मला खूप बरं वाटतंय. एकदाची तू टळणार इकडनं. तुला आठवत आहे आपण लहानपणी भावला भाऊलीचं लग्न लावायचो तेव्हा पाठवणीच्या वेळी खोट खोट रडायची आणि म्हणायचीस नाही बघच तू, तुझ्या लग्नाच्या वेळी मी नाहीच रडणार बघ. मग आता काय गाय असं माहित नाही ग ताई, पण खूप काहीतरी निष्ठून चालल्यासारखं वाटतंय. असं स्वतःच आपलं जवळच असं काहीतरी अंतरा. हा दिवस येणारच होता ना एकदा, असं घडणारच होत ना राजा. तुम्हाला सांगतेस समजावतेस मला, पण तुझ्या डोळ्यात पाणी का? काय झालंय? तुमच्या सगळ्यांच्या आठवणी, त्या जगलेला क्षण क्षण डोळ्यात साठवून घेऊन चालले ना, त्यामुळे मग आश्रमला जागाच उरलेली नाहीये. काही काही अप्पो कसलीच कल्पना करू शकत नाही ग. नाही अंतरा, नाही आता तू मोठी झालीस, आता तुला अंतरा बरोबरच सावरीही व्हायला हवं. नाही ते तुझी जागा मी कधीच नाही घेऊ शकणार, कधीच नाही. आता आई बाबा कदाचित मला देतील ती जागा, पण माझ्यासाठी मात्र ती फक्त उकळी असेल, कधीच भरून न निघणार. चल चल लवकर चल, तुला उशीर होतोय. एकदा हात मारन तरी
वहिनी थांब. तारापाशी नंदिनी वहिनीला अडवून काहीतरी मागून घ्यायची पद्धत असते. दहाकडे काय बघतीयस? मी तुझ्याकडे मागतीये. वहिनी, तुमचं घर आहे ना, हे आनंदाने भरून टाक. माझं लग्न झालंय, त्यामुळे दाची, माईची आणि आदीची सगळ्यांची जबाबदारी आता तुझ्यावरच आहे. एवढंच मागतीये. खरंच सांगते संयमिता, ह्या घराला आपलं मानूनच मी या घरात प्रवेश करते. नाही, तू म्हणतेस म्हणून नाही, मनापासून सांग. आजपासून या घराची सुख दुःख माझी सुख दुःख आणि या घरातली केवळ माणसंच नाही तरी वास्तू माझी. आता येऊ द्या. Yes, Vani, please welcome.